प्रशासन झोपलंय का? बरोबर आहे, बरोबर आहे. प्रशासन झोपलंय का? बरोबर आहे, बरोबर आहे. आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या कोरड्या विहिरीमध्ये उड्या मारून हे आंदोलन केलेलं आहे. आमचा हेतू हा आहे की या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना, शासनाला एक गोष्ट कळावी, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त असतानाही फक्त एक तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून या शासनानं आमच्यावरती प्रचंड अन्याय केलेला आहे. म्हणून या जिल्ह्यातील प्रत्येक तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज कार्यकर्त्यांसहित या विहिरीमध्ये उतरून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आज रब्बीची पिकं पूर्णतः कोलमडून गेलेली आहेत, पेरण्या झालेल्या नाहीत, जनावरांना खायला चारा नाही, प्यायला पाणी नाही. असं असतानाही हे शासन झोपलेलं आहे. किमान या कोरड्या विहिरीमधील कोरडी अवस्था बघून तरी शासनाचे डोळे उघडतील या गोष्टीखातर आम्ही हे आंदोलन केलेलं आहे.